तर नमस्कार मित्रांनो, आपण प्रत्यक्ष फील्डवरती ज्यावेळी जाणार आहोत तर प्रत्यक्ष फील्डवरती सर्वेक्षण करण्यासाठी सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती आहे आपल्याला एक डम्पी लेवल। ही डम्पी लेवल आहे, त्याच्यानंतर हा स्टाफ आहे, याच्यावरती वाचन आपल्याला घ्यायची आहे, त्याच्यानंतर ती हे स्टँड आहे आणि याची उभारणी कशी करायची हे तुम्हाला मी डेमो दाखवणार आहे, जेणेकरून तुमची लेवल व्यवस्थित बसली पाहिजे, तुमचा स्टँड व्यवस्थित बसलं पाहिजे आणि ते कसं बसवायचं हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे। नमस्कार मित्रांनो, आपण आता प्रत्यक्ष फील्डवरती डम्पी लेवल आपण कसे सेटअप करायचे त्याच्यासाठी आपण सुरुवात करतो आहे। आपला हे जे स्टँड आहे हे डबल फोल्डिंगचं स्टँड आहे, त्याच्यामुळे त्याचे हे जे नट दिलेले आहे हे ढिले केल्यानंतर हे स्टँड असं निघते। याच पद्धतीने हे तिन्ही पण आहे, आपल्या हाईटनुसार हे स्टँड बाहेर निघाल्यानंतर हे पुन्हा आपल्याला असं हे टाईट करून घ्यायचं आहे। म्हणजे जेणेकरून हे स्टँड हललं नाही पाहिजे, म्हणजे त्यावेळेस कसं होईल का तुमच्या ज्या लेवल्स आहेत ते व्यवस्थित येतील। हे झाली तुमच्या स्टँडची पहिली उभारणी। त्याच्यानंतर तुम्ही डम्पी लेवलला घ्यायचं आणि हा खालचा जो शंकू आहे तो बरोबर आपल्या त्या इथे लागला पाहिजे, म्हणजे हे तुम्ही लेवल याच्यासाठी सोडायची नाही एक हात याच्यावरतून, कारण हा जर तुम म्हणजे ही जर लेवल तुमची जर खाली पडली तर बरंच मोठं तुमचं आर्थिक नुकसान होईल। आणि हे लावताना, ही लेवल लावतानासुद्धा एक टेक्निक आहे का, याचे तीन पॉईंट दिलेले आहे, तर आपण लावताना हे जे एक हा जो एक पॉईंट आहे तो एका पायावरती घ्यायचा ज्याच्यावर तुम्हाला त्याची लेवल मेंटेन करायची आणि हे दोन बाजू आहे हे दोन मेचावरती राहतील आणि त्यानंतर हे टाईट करून घ्यायचं आहे। हे तुमची लेवल टाईट झालेली आहे, आता आपल्याला लेवल नाही का आपली व्यवस्थित सेटअप करायची आहे। त्याच्यासाठी सर्वात पहिले आपण एक नजरअंदाजाने इथून बघायचं का आपला जो हा इथला बबल आहे बबल मॅच करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला या लेवलनीच आपल्याला या बबलमध्ये बघून याला इकडे तिकडे ह्या हा जो स्टँड आहे हे दोन तुमचे फिक्स झालेले आहे हे जमिनीत आणि याच्यावरती तुम्हाला ॲडजस्ट करायचं आहे, जवळपास थोडं स्टार्टिंग सेटिंग याच्यावरती करायचं आहे। हे झाल्यानंतर तुमचा बबल थोडंसं जवळ आलेला आहे। मित्रांनो, हे जे मी मेहनत घेत आहे तर या सर्व आमच्या टीमच्या वतीनं मी तुम्हाला एक विनंती करतो आहे की तुम्ही हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही याला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि फॉरवर्ड करा आणि आपल्या काही कॉमेंट्स असतील तर ते आम्हाला शेअर करा, जेणेकरून माझे पुढचे जे व्हिडिओ आहेत ते आपल्याला चांगल्या प्रकारे मला आणखी चांगले बनवता येईल आणि त्यांच्याकडून पुन्हा तुम्हाला सुधारणा करून व्यवस्थित दाखवता येईल।